लोकांबरोबरचे आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्याकडनं आपण अंदाज घेतला पाहिजे. ते म्हणजे की सर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आपण अंदाज विचारतोय प्रत्येक आमदाराला, वेगवेगळी नावं घेतली जात आहेत, कुणी सदाभाऊ खोत म्हणतं, कुणी गर्जे म्हणतं, कुणी पंकजा मुंडे म्हणतं, कुणी जयंत पाटील म्हणतं, तुम्हाला काय वाटतं कोण कोणाला आज धक्का बसू शकतो, कारण 11 उमेदवार तर निवडून येणार आहेत. प्रत्येक जण आपापला उमेदवार निवडून येईल अशा प्रकारची खात्री देतो, ग्वाही देतो. आता काही प्रत्येक उमेदवार किंवा त्यांच्या पक्षाचे आपल्या पक्षाचे प्रमुख जे असतात ते नियोजन करत असतात, आपला उमेदवार निवडून येण्यासाठी कशी आकड्याची बेरीज केली पाहिजे. पण मला वाटतं की निवडणूक लागल्यामुळे आता आमदारांना पण बरं वाटलेलं आहे की निवडणूक लागली, बरं झालं. बिनविरोध झाली असती तर त्या आमदारांचं महत्त्व कळलं नसतं. पण आता मला वाटतं की निवडणूक लागलेली आहे, मला खात्री आहे की महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे अशी शक्यता आहे. पहिल्या राऊंडमध्ये एका वेळा विजय होतील काही शेवटचे काही उमेदवार याच्याबद्दल नाही, सगळ्या उमेदवारांमध्ये कदाचित शेवटचा उमेदवार हा दुसऱ्या राऊंडला जाईल अशी अपेक्षा मला वाटते. परंतु शेवटी आकड्याचा खेळ आहे, आज काय सांगता येत नाही, परंतु निवडणूक होईल आणि चांगली होईल अशी अपेक्षा आहे. खर तर कालपर्यंत संजय राऊतांचं असं म्हणणं होतं महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येतील, पण तुम्ही असं म्हणताय आकड्यांचा खेळ आहे, आज काही सांगता येत नाही. आज परिस्थिती थोडीशी बदललेली वाटते तुम्हाला, अनिल देशमुखांना मतदान करता आलेलं नाहीये. तरी मागच्या वेळेला नाही, मला अनिल देशमुखांनी आता मतदान केलेलं आहे. मागच्या वेळा अनिल देशमुख आणि नवाब भाई हे ज्यावेळेला त्या ठिकाणी तुरुंगात होते त्यावेळेला कोर्टाने त्यांना परवानगी नाकारली होती. आणि आज अशी परिस्थिती आहे की आज काही मतदानासाठी काही आमदारांना परवानगी कोर्टाने दिलेली आहे. ही तफावत आहे ना, ही थोडीशी मग काय होतं, आपण निपक्षपणाने जी निवडणुकीची अपेक्षा करतो, कोर्टाच्याकडून अपेक्षा करतो, त्यामध्ये इम्बॅलन्सिंग दिसते असं दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग असो किंवा निवडणूक प्रक्रिया असो किंवा काही, प्रत्येक असलेल्या याच्यामध्ये एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय जर दिला गेला तर त्याची अडचण होते आणि त्यामुळे शंकेत वातावरण निर्माण होतं, एवढाच विषय आहे. खरं तर एक सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे जयंत पाटलांकडे, आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलाय, याहीपेक्षा शरद पवार पाठीशी आहेत याच्याबद्दलचा कॉन्फिडन्स हा अनेक म्हणजे लोकांना, अनेक उमेदवारांना याच्याही आधी निवडणुकांमध्ये असल्याचं पाहायला मिळालं होतं. स्वतः जयंत पाटलांच्या दृष्टीनं त्यांचं असं म्हणणं आहे की मी आजवर निवडून येत राहिलेलो आहे, फार काही गोष्टी वेगळ्या घडणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनाही कॉन्फिडन्स आहे. पण पवारांनी अशा पद्धतीनं रणनीती आखण्यासाठी, इतर आमदारांशी बोलण्यासाठी प्रयत्न केले होते का? काल ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या गोटातले आमदार आमच्या पत्रकाराशी किंवा आमच्या रिपोर्टरशी बोलताना म्हणाले होते की रात्रीभरात जर का पवारांचा फोन आला तर मग गोष्टी बदलू शकतात, मतदान फिरलं जाऊ शकतं, तर अशा गोष्टी काही घडल्या. एक आहे, जयंत पाटलांची निवडणुकीची प्रक्रिया जर आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडे एक किंवा दोन आमदार असले तरी ते निवडून येतात आणि ते निवडणूक लागल्यानंतर लढवत नाही. त्यांना कळलं की आपली आता मुदत संपते की त्याच्या अगोदरपासून ते निवडणुकीची तयारी करतात, ती त्यांची खासी. आणि यावेळेला पवारसाहेबांनी महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून त्यांना पाठिंबा दिलेला आहे, तर मला वाटतं आमची 12 मतं जी आहेत ती कुठे हलणार नाही. आता बाकीच्या मताची जुळणी किंवा बाकीच्या मताच्या निवडून येण्याच्या संदर्भातला काय त्यांनी जे आराखडे केले असतील, कारण मला वाटतं की त्यांच्या चेहऱ्यावर मी बघितलेलं आहे, मला कुठल्याही प्रकारचा तणाव दिसलेला नाही, ते कॉन्फिडन्स आहेत की मी निवडून येणार आहे. एक आणखीन आहे ते म्हणजे काँग्रेसमधल्या काही आमदार वेगळी भूमिका घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे, पण आतलं वातावरण तुम्ही पाहिलेलं आहे नेमकं कशा पद्धतीचं आहे, काय घडतंय सध्या, काय उत्सुकता आहे? आमदार जे आहेत ते तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये आहेत असं त्यांच्या काँग्रेसच्या लोकांनी सांगितलेलं आमदारांनी, त्यामुळे मला वाटतं की त्या गोष्टीचा विचार जर केला तसा तर कदाचित असं सुद्धा होऊ शकतं असं मला वाटतं की या सर्व गोष्टीमध्ये काँग्रेसच्या काही आमदारांचा क्रॉस वोटिंग होऊ शकतं असं त्यांची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या पण त्याचा फायदा हा कोणाला होईल हे आज सांगता येणार नाही. ते समजा काँग्रेसच्या आमदारांनी एकाच ठिकाणी मतदान केलं तर पण ते विभागले गेले तर मग तर चुरस निर्माण होऊ शकते. धन्यवाद सर. तर आपल्याला म्हणजे शरद पवारांच्या बरोबरचे हे जे आमदार आहेत त्यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता, पण तरी सुद्धा आजची जी काही चर्चा आहे किंवा या संपूर्ण निवडणुकीमध्ये विशेष लक्ष असण्याचं कारण आहे ते म्हणजे की कोणाचा आमदाराला धक्का बसतो. कारण जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या आमदाराला बसतो की महायुतीच्या आमदाराला बसतो याच्यावरनं पुढचं राजकारण आहे.